अरबी समुद्र किनारे वसलेला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सर्वात मोठा गाव साखरी नाटे मासेमारीसाठी प्रसिद्ध असणारा गाव साखरी नाटे। Assalamualaikum, नमस्कार सस्रिया काल आदाब केम शो कसा का हेलो वन वेलकम वनकम मी वाहिद फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे साखरी नाटे, कोकणातील सुंदर स्वर्ग असा गाव साखरी नाटे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण गाव तुम्हाला मी दाखवणार आहे, इथे कशा प्रकारे कष्ट केलं जातं हे तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे। इथे मासेमारी जर तुम्ही बघितलात ना तर इथे मासेमारी ही खूप होते, साखरी नाटे या गावामध्ये मासेमारी खूप होते। तर प्रत्येकजण आहेत ना आपल्या आपल्या पद्धतीने मासेमारी करतात, कोणी पर्सन नेटनी करतात, कोणी फिशिंगचे बोट आहे, कोणाचे मिनी बोट आहेत, कोणाचे बारक्या होडी आहेत, कोणाचे पगार, मतलब जो कोई आहे ना अपने अपने तरीके से यहाँ पर फिशिंग करता है, मच्छीमारी करता है। मोस्टली अगर देखा जाए तो मच्छीमारी है। और राजापुर तालुके में अगर देखा जाए ना सबसे बड़ा अगर कोई गाँव होगा ना तो ये साखरी नाटे गाँव है। जी हाँ, और यहीं से मैंने आज की इस वीडियो की शुरुआत की है। सो आज आप लोगों को मैं पूरा साखरी नाटे ये गाँव दिखाने वाला हूँ। जी हाँ, इसके बाद फिर यहाँ पर किस तरह से हलचल होती है वो सब भी दिखाने वाला हूँ। बहुत ज़्यादा बड़ा ये गांव है और मेरे को लगता है नाटे ना राजापुर से 30 किलोमीटर के डिस्टेंस पे है। और आज मेरे साथ में मेरा दोस्त रहने वाला है, जी हाँ, सुहेब दालवेलकर, क्योंकि यहीं पे रहता है, साखरी नाटे का है, मेरा काफ़ी अच्छा दोस्त है मेरा। सो आज पूरा गांव मेरे को सुहेब घुमाने वाला है। सो चलो वीडियो एंड तक ज़रूर देखो, आप लोगों को देखने में बहुत मज़ा आएगा। और अभी फ़िलहाल मैं हूँ शहीद तबरेज़ सायकर चौक, यहीं पर हूँ मैं। सो आपको पहले शुरुआत में यहीं से करवाऊँगा। सो चलो 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 देखो, अभी मैं हूँ ना शहीद तबरेज़ सायकर चौक नाटे, यहाँ पे हूँ। सो शुरुआत हमने यहाँ से की है। सो आप लोगों को पूरा ये गांव दिखाने वाला हूँ मैं, मेरे साथ में सुहेब रहने वाला है। अगर आप लोग यहाँ से राइट मारते हैं ना तो राइट मारने के बाद आप लोग रत्नागिरी जा सकते हैं, देन अगर धारतले भी जा सकते, धारतले से राइट मारते तो राजापुर जाएगी और लेफ्ट मारेंगे तो रत्नागिरी जाएगी। और यहाँ से अगर आप लोग अंदर जाएंगे तो यहाँ से साखरी नाटे ये गाँव में जाएंगे आप लोग। सो अभी फ़िलहाल मैं आप लोगों को ये वाला एरिया दिखाता हूँ। अभी जो आप लोग देख रहे हैं ना ये शहीद तबरेज़ सायकर चौक, ये साखरी नाटे गांव का ऊपर वाला एरिया है। और अभी आप लोगों को लेके जाऊंगा मैं नाटे गांव के मार्केट में। जी हाँ, ये गांव बहुत बड़ा है और आज आप लोगों को मेरे से जितना होगा उतना आपको साखरी नाटे नाटे गांव का सफ़र कराने वाला हूँ, गांव की याद दिलाने वाला हूँ। सो अभी आप लोग जो देख रहे हैं ना ये नाटे गाँव का मार्केट है। अभी यहाँ से हम लोग आगे जाएंगे, नाटे गाँव में एक फोर्ट है, जी हाँ किला है, जिसका नाम यशवंतगढ़ किला है, जो कि आप लोग अभी देख रहे हैं। वीडियोस देखते ना? हाँ। देखते ना कैसे लगते वीडियोस? अच्छी लगती है। वीडियो ज्यादा अच्छी लगती है, कमेंट्री ज्यादा अच्छी लगती है? कमेंट्री ज्यादा अच्छी लगती है क्या? वीडियो अच्छे नहीं लगते? लगते। इस गांव का क्रिकेट ग्राउंड है जहाँ पे सब लोग मिलजुल कर क्रिकेट खेलते हैं। So, अभी हम लोग ये ट्राई कर रहे हैं ना ये पंढरपुरी चाय है। So, अभी हम लोग है ना ये मार्केट में, जी हाँ ये साखरी नाटे नाटे गाँव का ये मार्केट है। प्रत्येक माणसाला स्वतःचं गाव प्रिय असते, जवळच असते, आणि आज आपण अशाच एक गावामध्ये आलेलो आहोत आणि गावाची तुम्हाला मी आठवण करून देणार आहे। साखरी नाटे हा गाव जेवढा मोठा आहे ना तसेच लोकांची मने सुद्धा फार मोठी आहेत। आणि आता आपण जाणार आहोत टट्ट्यावरती। टट्टा गेल्या अनेक आठवणी या गावापासून माझे जुळल्या गेल्या आहेत। इथे मी क्रिकेटची कॉमेंट्री करायला येतो। यहाँ पर इथे सुकट सुकवतायत, पण बघू शकता आपण टट्ट्यावरती आहोत आणि आज आपल्या बरोबर प्रणय भाई आहेत। तर प्रणय भाईचा ड्रोन आपण साखरी नाटेमध्ये उडवणार आहोत। आता आपण खाली आलेलो आहोत गावामध्ये।
देखो ये है ना, ये साकरी नाटे कब्रस्तान है। कौन? राइट सोलकर। वीडियो अच्छे लगते कि कमेंट्री अच्छी लगती है? कमेंट्री अच्छी लगती वीडियो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। साकरी नाटे ह्या गावामध्ये जवळपास 2000+ घरे आहेत। गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे। गावामध्ये 5 मस्जिद आहेत। गाव शांत आणि स्वच्छ आहे। गावामध्ये कुठला सण असला की गावातील सर्व लोक एकत्र येतात आणि तो अगदी गोडीने साजरा केला जाते। लोक अगदी एकमेकांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात। आणि हा गाव राजापूर तालुक्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे। गाव समुद्र किनाऱ्यावर वसलेला असल्यामुळे गावातील वातावरण नेहमी थंड व प्रसन्न असते। आपण फिरूया पूर्ण गाव। आता तुम्हाला मी पूर्ण हा गाव दाखवणार आहे। आतमधून गाव कसा आहे, काय आहे, हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे। हे बघा, तुम्हाला पण तुमचे गाव नक्कीच आवडत असेल। तुमच्या गावचे नाव व तुम्हाला ते का आवडते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करायला विसरू नका। गावची शाळा आहे उर्दू शाळा। आता आपण जात आहोत डोंगेरी जेटीवरती। ह्या गावाच्या जेटीवरती आता आपण जात आहोत। तुम्हाला सांगितलं ना की मासेमारीसाठी प्रसिद्ध असणारा हा गाव साकरी नाटे राजापूर तालुक्यातील सर्वात मोठा बंदर आहे मासेमारीसाठी। आणि आज मी तुम्हाला इकडचं कष्ट हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, कशा प्रकारे कष्ट केला जाते हे पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। प्रत्येक जण इथे आपल्या पद्धतीने कष्ट करतात। आणि ही या गावची दर्गा आहे। व्हिडिओ मध्ये आपल्याला हेल्प करणारे प्रणय गुरव, स्वयं धालवेलकर, खयाम सोलकर, गावची जेटी डोंगेरी जेटी।
देखो ये है ना, ये साकरी नाटे गांव की जेटी है। सो अभी आप लोगों को मैं नीचे चल के भी दिखाने वाला हूँ। लाइक अगर करते हैं, सो यहाँ पर अगर देखा जाना ना, मोस्टली लोग मेहनत करते हैं। जी हाँ, और मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती। अगर आप में कॉन्फिडेंस होगा ना, तो कॉन्फिडेंस से आप लोग कुछ भी कर सकते हैं। बस अपने में कॉन्फिडेंस होना चाहिए, अपने में भरोसा होना चाहिए कि अपने को ये काम करना है। सो उसी तरह से लगन, जिसके पास लगन ईमानदारी होगी ना, वो काम जरूर करेगा। सो अभी आप लोग देख रहे हैं लगन और ईमानदारी के साथ नीचे काम हो रहा है। सो आप लोगों को मैं नीचे लेके भी जाने वाला हूँ। नीचे लेके जाने के बाद मैं दिखाने वाला हूँ। सामने देखो यहाँ पर बोट आ रहे हैं, और यहाँ के जो लोग हैं ना, उनसे अपन इन्फॉर्मेशन भी लेने वाले हैं। किसने देख रहे ना, ये सब बांगड़ा है, बांगड़ा फिश। और फिलहाल अभी हाल फिलहाल में ना, बांगड़ा फिश कैसी होती है, क्या होती है, तर हे बघा मित्रांनो, तर ही सर्व आता इथे आहेत ना, ही बांगडा हा मासा आहे, बांगडा, आणि अतिशय चव आहे या माशाचा। या बोटीचे फिशॉल आहेत, त्या फिशॉलमध्ये बोटी म्हणजे मासे ठेवले जाते। हे बघा हे मासे ठेवले अशा प्रकारे बर्फ करतात, मग ते तडे आल्यानंतर मग ते त्याचा ऑप्शन लिहिला होतो, इथेच होतो, हा इथेच लिहिला होतो। तर ही पण बोट आलेली आहे, आणि ते पण आपण बघू शकता। हे सर्व आता आतमध्ये आहे, जे बांगडा आहे ना, बांगडा मासा आहे। सध्या तरी मला वाटते आजच्या दिवशी बांगडा हा खूप आणलेला आहे। ती पण आपण पाहू शकता, हे सर्व बांगडा आहे, सर्व हा बांगडा आहे। ग्रामपंचायत माजी सदस्य सफीर फणसोपकर यांची आपण माहिती घेणार आहोत इकडच्या बंदरची। तर जेटी नाही त्रास भरपूर होतो, कामगारांना त्रास भरपूर होतो, कारण ते बोटी खाली करायला परत ते बर्फ टाकायला त्रास भरपूर होतो। आमची आजची अपेक्षा आहे की लवकरात लवकर जेटी झाली तर इथे जेटी हो, म्हणजे झालंच पाहिजे, कारण एवढे जास्त इथे बोट आहेत तर जेटी इथे पाहिजेच। रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वात मोठा बंदर जर असेल तर तो हा साकरीनाटे बंदर, साकरीनाटे बंदर आहे। कारण की रत्नागिरी जो जेटी आहे तो अखंड रत्नागिरी मिळून तो एक म्हणजे स्पॉट तयार झालेला जेटी झाला, पण हा एकमेव असा गाव आहे साकरीनाटे, अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठा गाव आहे। अच्छा, ओके, हो। आणि ते एवढा मोठा गाव असून एवढा मोठा म्हणजे बोटी असून बोटी असून दुर्दैवाची बात म्हणजे या गावाला पण जेटी नाही, जेटी नाहीये, बरोबर, एकच जेटी आहे ना, दोंगडी म्हणजे एकच जेटी आहे। आणि जर जेटी असती तर हा माशाला आणखी रेट भेटला असता, रेट भेटला असता। तर हे बघा, हे ते पापलेट आहेत, पापलेट आहे, नाही म्हणजे एवढ्या मोठ्या गावामध्ये ना फक्त एकच जेटी आणि ती पण लहान आहे। तर याच्यानं तुम्हाला मी आता दाखवतो, हे बघा किती जास्त रश, किती जास्त गर्दी आहे इथे। तर सर्व आहेत ना, आप आपल्या पद्धतीने इथे कष्ट करतात, आप आपल्या पद्धतीने इथे मेहनत करतायत। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, आणि आवडला तर नक्कीच कमेंट करा, लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, थँक्यू। हे ते आता ना ऑप्शन होते, आपल्याला रात झालेली आहे, म्हणजे 7:15 झालेले आहेत, आता थंडीचा टाइम चालू झालेला, म्हणजे दिवस लहान आणि रात मोठी आहे। अगर देखा जाए ना तो जेटी छोटी है, बोट बहुत ज्यादा है, बोट यहाँ पर सब आते हैं, यहीं पर पूरा लोड खाली होता है। देन उसके बाद अगर आप लोग देखा जाए ना, तो यहाँ पर ये टेम्पू ट्रक, थ्री व्हीलर टेम्पू, देन उसके बाद फोर व्हीलर, बोलेरो पिकअप, बड़े बड़े गाड़ी यहाँ पर सब आते हैं। सो यहीं पर सब होता है, तो यहाँ पर गाड़ी का बहुत ज्यादा प्रॉब्लम होता है। सो यहाँ पर कहीं ना कहीं बड़ी जेटी होना चाहिए, ऐसा मेरे को लगता है। यहाँ पर यहाँ के लोग भी ऐसे ही बोलते हैं कि यहाँ पर कहीं ना कहीं बड़ी जेटी होना बहुत जरूरी है। तर हा होता मित्रांनो साकरीनाटे हा गाव। आजची व्हिडिओ इथेच समाप्त झाली। कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तो क्या बोलते फिर, खुदा हाफिज, मिलते वापस अगली व्हिडिओ में।